उम्मीद है आप सब लोग प्रिंट और इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया पे इसका कवरेज करेंगे। आज प्रेस कॉन्फरन्सान पहिले म्हणल्यार गोयचे जनतेचे वतीन आम्ही गोयचे हायकोर्ट जो आसा तांचे आभार व्यक्त करता। कित्याक आम्ही पळयला की हायकोर्टान खूप फावटी जेन्ना जेन्ना एक संकट गोयचेर आयला ते मागीर कोविडाचे संकट जावं नाजाल्यार ते स्मार्ट सिटीचे संकट जावं हायकोर्टान भितर स्टेप इन केला आणि गोयचे आणि गोयचे जनतेचे हित राखपाचो प्रयत्न केला आणि राखला। तशेंच म्हाका दिसता हायकोर्टान एक हिस्टॉरिक ऑर्डर पास केली 2 मे। त्या ऑर्डरीन हायकोर्टान कलंगूट कांदोलीम आरपोरा नागुवा पार्राचो जो ओडीपी आसलो तो होल्डार घालो फॉर ब्लेटंट व्हायलेशन। तुमकां सगळ्यांक खबर आसतले की एक आमदार मायकल लोबू म्हणून जो एक डिफेक्टर आमदार आसा तो पयलो काँग्रेसीन आयलो काँग्रेसीचे तिकेटीचेर निवडून आयलो तो लिडर ऑफ ऑपोजिशन झालो आणि मागीर तो आपल्या स्वार्थाच्या खातीर तो परतो बीजेपीन गेलो। पण ताच्या फाटल्यान स्टोरी असली ती स्टोरी खुबशा फावटी म्हाका दिसता मायकल लोबू बीजेपीन वचचे पयली विश्वजीत राणे त्या स्टोरीचे मातशे मातशे किस्से लोकांक सांगतालो केन्ना केन्ना प्रेसाच्या मार्फत केन्ना केन्ना मिटिंगीच्या मार्फत केन्ना केन्ना ताका नोटिसी इश्यू करून मार्फत केन्ना केन्ना एक्सपर्ट कमिटी गठीत करून आणि असेंब्लीन ताणें सगळ्यांत व्हडली स्टोरी सांगली द ओडीपी स्टोरी। बीजेपी खूप प्रोपोगंडा करता वेगवेगळ्यो स्टोरी स्टोरी म्हणून पिक्चरां हाडटा पण म्हाका दिसता द ओडीपी स्टोरी ही गोयची सगळ्यांत व्हडली स्टोरी जावन आसा। कित्याक ही सुमार सुमार 500 कोटीची स्टोरी आसा ओडीपी स्टोरी म्हणटा पळय ती। जेन्ना आता हायकोर्टान 2 तारखेक ऑर्डर पास केली हे ऑर्डरीत क्लिअरली मेन्शन केला की मायकल लोबू आणि त्याची इमिजिएट फॅमिली मेंबर आर द मॅक्झिमम बेनिफिशियरी म्हणून दे आर बेनिफिशियरी ऑफ कन्वर्शन ऑफ सेव्हरल लँड हे हायकोर्टान ऑर्डरीत क्लिअरली आसा। पण हे कशें आयला दीस ऑर्डर इज बेस्ड जी ऑर्डर झाली हाच्या फाटल्यान जो हिस्ट्री आसा टाउन एंड कंट्री प्लॅनिंगान एक एक्सपर्ट कमिटी गठीत केली सीजीपी मिनिस्टर विश्वजीत राणे आणि ते एक्सपर्ट कमिटीन मायकल लोबू जो कलंगूटचो एमएलए आहे ताका इंडिक्ट केलो। दिस वॉज फॉर प्रिपरेशन ऑफ ओडीपी 2025-2030 आणि असे असता असताना मायकल लोबूचे जेन्ना दबाव बिल्ड झालो तो दबाव एक तर पैशाचे इन्व्हॉल्वमेंट असलो शेकड्यांनी कोटी रुपये ताणें ऑलरेडी व्यवहार झालो हे एंटायर ओडीपीन आणि दुसरे म्हणल्यार सरकारनी ताजे एक्शन घेता म्हणून क्लिअरली सांगलेले विश्वजीत राणे तर ताका भितर उडयतलो म्हणटालो ताणें सगळे अटॅच करतलो खूप किरें किरें उलयतालो। म्हाका दिसता 8 एप्रील 2024 जे एफिडेविट फायल झाले अलॉंग विथ द एनेक्शन हायकोर्टान तातूंत क्लिअरली मायकल लोबू इंडिक केला की तो इज द बेनिफिशियरी ऑफ सेव्हरल झोन चेंजीस आणि लँड कन्व्हर्शन। पॅरा 60 आणि पॅरा 43 जो आसा हायकोर्टाच्या ऑर्डरीचो तो क्लिअरली रिझन्स दिता की मायकल लोबू कित्याक डिफेक्ट झालो लोकांक कारण जाय आसलें मायकल लोबू कित्याक डिफेक्ट जालो म्हणून तो जाल्यार हायकोर्टाची जी 2 तारखेक ऑर्डर जाल्या तातूंत पॅरा 43 आणि पॅरा 60 एक वाक्य आसा वाचून दाखयता तुमकां। Just because of some changed equations, expert review committee report cannot now be pushed under the carpet or downplayed to reintroduce same ODP. हे आम म्हणणं हे हायकोर्टाची जी ऑर्डर झाली 2 तारखे तातून पॅरा 1 ऑफ द पॅरा हे क्लिअरली मेन्शन केला हाचो अर्थ कितें जाता जस्ट बिकॉज ऑफ सम चेंज इक्वेशन ही कसली चेंज इक्वेशन ही इक्वेशन चेंज म्हणल्यार मायकल लोबू जेन्ना काँग्रेसीचो आमदार आसलो
लीडर ऑफ अपोजिशन असलो त्यांना विश्वजित राणे त्याला धमक्यो देतालो, बीजेपीचे सरकार त्याला धमक्यो देताले. मागे रिव्ह्यू कमिटी गठीत, एक्सपर्ट कमिटी गठीत केली, त्यांच्याने फुल इन्व्हेस्टिगेशन केले आणि तातूंत मायकल लोबोक इंडिक केलं. जेव्हा मायकल लोबोक इंडिक झालो आणि मायकल लोबोक कळे हे प्रकरण हाता बाहेर होता म्हणून मायकल लोबोकडे आणि काय उपाय नव्हते, मायकल लोबोक बीजेपीत गेलो. मायकल लोबोक बीजेपीत होतकूत सगळे आसा तशें पहिली भशेन सुरळीत झाले, नॉर्मल झाले आणि हो एक्सपर्ट कमिटीचा रिपोर्ट जो आसा तो म्हाका दिसता विश्वजित राणे सालिगाव गार्बेज ट्रीटमेंट प्लांट आसा पळय तातूंत खंय तरी तो घालो. पण कितें आसा सत्य म्हणटा ते कितलेय जरी लिपोवपाचो प्रयत्न केलो तो खंयच केन्नाच लिपून उरना. हो आसा जो एक्सपर्ट कमिटीन रिपोर्ट टेबल केल्लो, हो असेंब्लीन हाऊसान रिपोर्ट टेबल केल्लो. हो रिपोर्ट जरी खंय तरी आज बीजेपीच्या सरकारान टीसीपी मिनिस्टरान आज बीजेपी जाल्लो नवो भाजपा घेत नवो भाजपा आता बीजेपीन जॉईन झाला ते तांकां वाटोवपाचो प्रयत्न करपाक खंय तरी दवरलेलो आणि शो मस्ट गोवन आणि तो प्लॅन मस्ट गोवन कित्याक भितर खूप पैसे इन्वॉल्ड असलेल्या कारणान जरी इंट्रोड्यूस करपाचो प्रयत्न केलो त्या खातीर हो रिपोर्ट खंय तरी अंडर द कार्पेट घालपाचो प्रयत्न झालो. बट आमचे लिडर ऑफ ऑपोजिशनाचे ऑफिसांच्यान आमकां तो सारखो रिपोर्ट थंय सेफली आसलो आणि त्या खातीर आमकां आज तो रिपोर्ट मेळ्ळा. आम्ही ताजेर स्टडी केल्या, ताजेर आनिकूय आमकां स्टडी करची पडटली आणि म्हाका दिसता तुमचे जर रिपोर्ट वाचत जाल्यार तो इतलो सामको हे आसा, डेंजरस रिपोर्ट आसा. टेनंटेड एग्रीकल्चरल लँड 159,477 स्क्वेअर मीटर कन्वर्ट केलं. कितलो? 159,477 स्क्वेअर मीटर. न्यू डेव्हलपमेंटल एनडीझेड जो असलो तो सुमार 55,000 स्क्वेअर मीटर. नॉन डेव्हलपमेंटल स्लोप म्हणून जे सुमार असले ते 96,582 स्क्वेअर मीटर, म्हणजे 96,582 स्क्वेअर मीटर स्लोप बी बसलेले ते कन्वर्ट केले. हातून लो लाईंग पॅडी फील्ड वर कन्वर्टेड बाय मायकल लोबो. हे हा सांगेना, हो टीसीपीचो एक्सपर्ट कमिटीचा रिपोर्ट सांगता जो टीसीपी मिनिस्टरान हाऊसान टेबल केलो. विश्वजित राणे जो टीसीपी मिनिस्टर आसा ताणें पयली म्हणजे हाजेर उत्तर दिवपाची गरज आसा की विश्वजित राणेन सडनली कितें जालें, बुद्धी भ्रश्ट जाली, विसरलो, जबाबदारी विसरलो, कितें विसरलो, इतलो तेप कांयच एक्शन कित्याक जालें ना. म्हाका दिसता आमकां आज काँग्रेस पक्षाकूय गोंयकारांच्या वतीन अनेका मनशाक चे आभार मानपाची गरज आसा. ते म्हणल्यार क्लाउड अल्वारीस. क्लाउड अल्वारीसान म्हाका दिसता खुबशे गोंयचे एनवायरमेंट आणि गोंयचो बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्ट जावची आणि गोंयच्या हिता खातीर हाचे पयली खुबशे कार्य केला. आणि आज हायकोर्टांच्यान वचून हे मॅटराचेर हो जो एंटायर ओडीपी आज होल्डार पडला आणि हे जे सत्य आज भायर सरला हाजे खातीर म्हाका दिसता आनी एकदा आमकां क्लाउड अल्वारीसाचे आभार मानपाची गरज आसा. म्हाका दिसता आज हे हांवें तुमच्या फुडल्यान जे डिटेल्स दवरल्या ताजे वयल्यान क्लियर जाले सगळ्या लोकांक की मायकल लोबो परतो बीजेपीन कित्याक वचचो पडलो. आज आमी सदांच सांगता ते वॉशिंग मशीन म्हणून बीजेपीचे ते धुवून साफ जाता म्हणून तातूंत म्हाका दिसता मायकल लोबो जेन्ना हातून गेलो बीजेपीच्या वॉशिंग मशिनान गेलो म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान आनी टीसीपी मिनिस्टरान तो जो रिपोर्ट आसलो एक्सपर्ट कमिटीचो तोय वॉशिंग मशिनान घालो आणि तोय धुवून काढलो आणि ताजे इंक गेले असतले. पण हो रिपोर्ट सेफली असलो लिडर ऑफ ऑपोजिशनाच्या ऑफिसान आणि त्या खातीर आज आमकांय तो वाचपाक डिटेलान मेळ्ळो. आमची काँग्रेस पक्षाची आज मागणी आसा की मायकल लोबो आज कम्प्लिटली एक्सपोज झाला आणि पदाचो ताणे कसो गैरवापर केला हे आमकां एक्सपर्ट कमिटीच्या रिपोर्टांच्या कळा. म्हाका दिसता मायकल लोबोन आमदारकीचो इमिजिएट राजीनामो दिवपाची गरज आसा आणि ही आम्ही मागणी करता. दुसरी म्हणल्यार टीसीपी मिनिस्टर विश्वजित राणे जो आसा जो मायकल लोबोची सगळे भायर काढटलो म्हणून आपण सांगतालो, उडयो मारून मारून सांगतालो, ताणे आज रिझाईन करपाची गरज आसा. कित्याक ही हॅज फेल्ड एज अ टीसीपी मिनिस्टर
टू टेक एक्शन इन दीस मॅटर. म्हाका खबर आसा विश्वजीत राणेचो दबाव खूप जाणांचेर आसता आणि हो दबाव आम्ही खुपशे वेळार पळयला, पण म्हाका दिसता आज सगळ्यांची जबाबदारी गोयच्या हितान हो दबाव झुगारून सत्य कितें आसा ते लोकांच्या मुखार दवरपाची, आणि म्हाका दिसता मिडियाची तितलीच जबाबदारी आसा. मिडिया आमच्या गोंयात सदांच बरो प्रयत्न करता जे सत्य आसा ते लोकां मुखार हाडपाचे, आणि म्हाका दिसता हे बी जे प्रकरण आसा हे मिडिया सामके मोठ्या प्रमाणात लोकां मुखार हाडटले. पयलो म्हणल्यार मायकल लोबोन आपल्या आमदारीचो इमिजिएट राजीनामो दिवपाची गरज आसा, आणि मुख्यमंत्र्यान हाजेर स्पष्टीकरण दिवपाची गरज आसा की इतले मुख्यमंत्री हुशार ताका गोंया भायले राज्यातले देशातले विषय सगळे खबर आसता जाल्यार हो विषय ताका कसो खबर ना, इतलो ते कितें जाले मुख्यमंत्र्याक, ताकाय वांटो आसलो हे कन्वर्शनांनी काय म्हणून. ताणें उत्तर दिवपाची गोंयचे जनतेक आज खबर आसा, इलेक्शनाक 2 दीस उरल्या, व्हडली व्हडली गजाली ना खाऊंगा ना खांदी दुंगा मुंबई पार्टीचे लोक, म्हाका दिसता गोंयचे जनतेक आज तुमकां उत्तर दिवचें पडटलें. कित्याक हायकोर्टाच्या ऑर्डरींच्यान तुमी टोटली एक्सपोज जाल्या, आनी हांव जो हावजान जो रिपोर्ट सबमीट जाल्लो टावन इन्फंट्री प्लॅनिंगाचे एक्सपर्ट कमिटीन, तातूंतच्यान सत्य जे कितें आसा तें ब्लॅक एन्ड व्हायटात सरकारी डॉक्युमेंट हो क्लियर आसा. आमकां पार्टीन आज सांगलेले प्रमाणे आमी हातूंत ब्रीफ स्टडी केल्या, आनी हांव हातूंत आनिकूय स्टडी करतलो. त्याच प्रमाणे आमच्या पक्षान ठरयला की हाजेर थरर इन्वेस्टिगेशन करपाक जाय, मायकल लोबोच्यो बाकीच्यो कसल्यो कसल्यो इलिगेलिटीज आसा त्यो, आनी आमी त्यो करतले. हातूंत फ्रांसीस सिल्वेर जो आमदार आसलो पयलींचो तो फेज वन डिफेक्टर जो आसा तोय बी हातूंत ताजोय बी ताजें नांव आसा फ्रांसीस सिल्वराचें, कित्याक तो तेन्ना पिडीएचो चेअरमॅन आसलो. ताजे एंगल ताजो रोल हातून कितें आसा ताजेर आमी फूल स्टडी करतले, आनी नॅसेसरी एजन्सीसां कडेन आमी हाची कंप्लेन करून ताजो पाठ पुरावो करतले. इतले आमी तुमकां अश्युरन्स दिता. सी वी आर डिमांडींग दॅट ही शूड रिझाईन. तांकां जर मॉरल जर आसा, मॉरल तांकां डेफिनेटली ना, हे तांच्यानी आपले कार्यकाळांत आनी कार्य पद्दतीनी दाखोवन दिला, बट वी आर डिमांडींग ऑन बिहाफ ऑफ पीपल ऑफ गोवा. इट इज दीस डिमांड इज नॉट ओनली ऑन बिहाफ ऑफ काँग्रेस पार्टी, वी आर मेकिंग अ स्ट्रॉंग डिमांड ऑन बिहाफ ऑफ पीपल ऑफ गोवा दॅट मायकल लोबो ऑन मॉरल ग्राउंड शूड रिझाईन ऑर बीजेपी शूड सेक हिम इमिजिएटली फ्रॉम द पार्टी एन्ड इनिशिएट नेसेसरी एक्शन अगेन्स्ट हिम, which I am sure BJP will not do any action. Kira wata sujana asalo. We are going to approach the agencies, we are going to do further thorough study in all these illegalities. So it kire kire bhi kaideshir kama che aro vishwajitan sudha tajer kelle CRZ violation bor pura sagya study kar kare, ani je concerned agencies da tanje kade complain dilo mega dari to part karo. Any more questions? Congress is calling for Kerala statement. If the position is amended, 10 to 15 BJP governments will collapse. Do you think Goa is one of them? See, I think whichever, what I don't actually want to mix this issue with yesterday's issue, but I will answer in brief. Whatever Pawan Kerai said, if 10th schedule of the Indian constitution is amended, several state governments will fall. I think Goa is a classic example of defections, and it definitely comes into the states where this particular amendment will apply. Thank you.